नमस्कार, मुक्ताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बिना पाकाचे झटपट होणारे रवा खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग बघूया कसे बनवायचे ते। इथे मी ओलं खोबरं किसलेलं एक वाटी घेतलेलं आहे, एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे, तुम्ही जाडा बारीक कोणताही घेऊ शकता। अर्धी वाटी साखर घेतली आहे, सजावटीसाठी पिस्त्याचे काप आहेत, अर्धा चमचा वेलची पूड वापरणार आहे आणि 4-5 चमचे दूध लागणार आहे। सगळ्यात आधी आपण हा एक वाटी जो रवा घेतला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। तूप वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, आपण अगदी साधे सोपे लाडू बनवत आहोत। तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये जो आपण रवा घेतलेला होता तो टाकून घेते, खोबरं टाकते, साखर टाकते। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। रवा, साखर, खोबरं व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता इथे मी हे जास्ती नाही आपल्याला दूध वापरायचं आहे, मोठे आहेत चमचे म्हणून, मोठा चमचा आहे म्हणून मी 2 चमचेच वापरले। आता हे सगळं मिश्रण आपल्याला कुकरमध्ये शिट्टी काढून 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। आता हा कुकर मी 20 मिनिटासाठी वाफवून घेतलेला आहे, तर आता 10 मिनटं झाली आहेत तर तो थंड झाला आहे, मी आता खोलते। आता हे कुकरमधून काढल्यानंतर हे असं घट्ट मिश्रण होतं, ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे, तर मी हे आता ताटात काढून घेते। आता ह्या मिश्रणात आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ह्यात ड्रायफ्रूट तुपात तळून टाकू शकता, पण त्याची काही गरज नाही, आपण ह्यात खोबरं वापरलं आहे त्यामुळे खोबऱ्याची एक वेगळी टेस्ट येते। आणि कुकरमध्ये लावल्यामुळे ते वाफेवर चांगला रवा शिजतो, त्यामुळे त्याची टेस्ट चांगली येते। आता आपण ह्या मिश्रणाचे लाडू वळवून घेऊ। अगदी झटपट होतात हे लाडू, जास्त दिवस टिकत नाही, 3-4 दिवस राहतात। आपल्याला संकष्टीला वगैरे नैवेद्यासाठी आपण हे करू शकतो। अशा प्रकारे आपले झटपट रवा खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करा, ज्यावेळी तुमच्याकडे कमी वेळ असेल तेव्हा तुम्ही हे नक्की करू शकता। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मुक्ताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।